वेलकम बैक टू द व्लॉग। तर आजचा व्लॉग हाय गणपतीची पूजा नाही, आज आहे 9वा दिवस गणपतीचा। तर आता मी पाया पडून घेतो गणपतीला। युक्ता जेवण बनवत आहे। इथं झालेला आहे भात आणि इथं डाळ होत आहे रेडी, उबाळत आहे। इथं मम्मा बनवत आहे जेवण। युक्ता कुठे चालली, कुठे चालली, काय कुठे चालले? पूजा चालू झालेली आहे। नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्री कृष्णदा कुलदेवदा ग्रामदेवदा स्थानदेवदा वास्तुदेवदा सखी पुरंदर माता पितृभ्यां नमो नमः। कालकाम परशुरामेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। नमस्कारांज समर्पयामि नमस्करोमि हस्ते हे जलमादाय। विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो मा पुरुषस्य विष्णुराज्ञा वर्धमानस्य अद्य ब्रह्मणो दिधे परार्धेष्विश्वे दण्डकारण्यदेशे श्रीमद्गोदावर्याः तिथिर्नक्षतथावारो नक्षत्रं विष्णुर्यजमानो अहं मा स्वतः सम्पूर्ण नवतोच्चारकरय गोत्र काश्यप काश्यपगोलोत्रोत्पन्न सैर्मान शर्मणः मनैते मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्तो शास्त्र पूजा स्थापित पांपति वरुण देवता प्रियंता नम रात्री तर गर्मी होत होती म्हणून आता पंखा लावलेला आहे आणि स्लो करत आहे। आणि मम्मी सगळी भाजी कापत आहे, टमाटा कांदा सुरण बटाटी इथं सगळी करत आहे। आणि इथं मम्मा बनवत आहे प्रसाद। इथं रवा रवा तर आता इथं मम्मी जे कापून झालेले आहेत टमाटी, तर आता मम्माला देईन टमाटी। तर आता मी चाललेलो आहे वरती, तर चला जाऊया। तर आता मी चाललेलो आहे झोपायला, तर चला आता जाऊया झोपतो। जरा वेळेसाठी 2-3 वाजता उठलो, बघू किती वाजता मी उठतो। तर चला आता मी झोपतो आणि उठलो तुमच्याशी मिळतो। आता वाजलेलं आहे 6:30 आणि मी 5:30 वाजताच उठलेलो। आणि आता चला आता परत आपण खाली जाऊया, सगळी खालीच आहे, चला जाऊया खाली जाऊन काय काय बनवत आहे तो आपण बघू। खाली तर पुरी झालेली आहे रेडी, आणि पुरी जेवा आलू मटर। आता वाजलेलं आहे 8:20 आणि इथं आमचीच आलेले आहेत श्लोक दादा, शुभ दादा आणि श्लोक दादा। तर चला आता खाली आहे भजन, तर चला आता खाली जातो आहे आम्ही भजन।
मान्यकरण दादा। फ्राइड राइस मटर राइस पुरी अर्धी मी घेतले कारण की भात जास्ती आहे आणि शेजवण थोडासा चला आता जाऊया। इथं बसलेले आत्या जाते मी खात आहे समोसे समोसे आणि चला आता खाऊया समोसा सॉस। बर्थडे है 12 च्या नंतर आता केक कापणार आहे रसमलाईचा। तर
तर गाइस आम्ही पूर्ण रातभर जागरण केलता जागरण आणि आता वाजलेला आहे सकाळचे 6 आणि आज आहे राष्ट्रीय रात म्हणून आम्ही चाललेलो आहे कंसोली फूड आहे दीदी तुम्ही बघू शकता आणि त्याचे फूड आहे मामा मामी तर आता आम्ही चाललेलो आहे कंसोलीला सकाळी 6 वाजता पूर्ण रात्री जागरण केलता आणि आम्ही रात्री 4-5 वाजता वडे पण मागवलेले नाना गेलता आणायला तर मस्त आता मौसम झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो माशी दीदी हाय हाय रिक्षा मध्ये हाय माझे पप्पा ड्रायव्हर आणि पाठी सगळी चिल्ले पाठी तर आता मी इथं पोहोचलेलो आहे साईबाबा मंदिर इथं बघा सगळी हवा मी टॅक्सीने किती दिली आमचा मोठे बाप्पाचा रिक्षा आता आम्ही सगळी पोहोचलेलो आहे साईबाबाच्या देवळचे जवळ कंसोली हे बघा किती मोठी मोठी बिल्डिंग चला आता परत रिक्षा मध्ये तिथं आम्ही आलेलो आहे एक व्हिला जीटी वर आणि मी आता ब्लॉग करत आहे आयफोन ची तर क्वालिटी कशी आहे हा काय आहे बोरो काहीतरी आहे तर बघा व्हाईट पंख कोणत माहित नाही तर आम्ही आता इथं आलेलो आहे मॉर्निंग कंसोली पाठी तुम्ही पाहू शकता बिल्डिंग पाठी बिल्डिंग ओ बाय का भारी वाटतात आणि क्लाउड्स तर बघायलाच नको ब्लॅक क्लाउड्स ओ बाय कितना भारी लागतंय किती भारी वाटतंय हा बघा असं वाटतंय बिल्डिंग मधून धुवा निघत आहे आणि इकडे बघा काला धुवा व्हाईट धोका भारी आता चला ते पुढे गेले चला जाऊया तर इथं पहिला एक मगर आलती हे जीटी वर तर आता ती येईल का माहित नाही आम्ही आलो होतो तर वरती बघा काय आहे थांबा मोठा पप्पा तर आता आम्ही चाललेलो आहे घरी मी तुम्हाला डायरेक्ट घरी मिळतो आणखी रोड तर दाखव ना घरी मिळतो आता मी आलेलो आहे घरी आणि आता गणपती विसर्जन चा व्लॉग पण येणार आहे गणपती विसर्जन 2-3 दिवस पहिलेच झालेला आहे तर आता मी एडिटिंग करत होतो मी व्लॉग एंडच नव्हता केला तर आपण आता व्लॉग एंड करूया तर अगर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय